नमस्कार, आज आपण बघूया 31 ऑगस्ट 2022 चा द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेस पासून. तर सुरुवातीची न्यूज, फ्रंट पेजवरची न्यूज आहे कर्नाटकाची, ज्यामध्ये आपल्याला फारसं असं कामाचं नाही. दुसरी न्यूज आहे गुजरात रायट्सची, त्यामध्ये सुद्धा खूप जास्त नवीन असं काही नाही. सुप्रीम कोर्टने 11 ज्या पिटिशन्स आहेत प्लीज आहे त्यांना क्वॅश केलं आणि त्याचा इत्या प्लीजचा आता काही फारसा अर्थ उरला नाही अशा अर्थाचं कमेंट दिलेली आहे. एक कामाची गोष्ट बातमी आपल्यासाठी जी आहे ती आहे की सगळे जे स्टेट बोर्ड्स आहेत, सेंट्रल सीबीएसई बोर्ड वगैरे आहे, यांच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आणण्यासाठी जे वेगवेगळं ज्याला म्हणता येईल प्रत्येक स्टेट बोर्ड आपल्याला हे करतंय, तर त्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आणण्यासाठी एक नवीन बॉडी आणायचं जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट विचार करत आहे. त्या बॉडीचं नाव असेल परख. परख म्हणजे काय तर परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू आणि अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, अशी ही बॉडी असेल. एनसीईआरटीच्या अंडर ही बॉडी असेल. एनसीईआरटीचे जे पुस्तकं वाचतो आपण परीक्षेसाठी त्या बॉडीच्या त्यांच्या अंडर ही बॉडी असेल. सगळे जे स्टेट बोर्ड्स आहेत, एनसीईआरटी आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीवर विचार करून, विचार विनिमय करून हे बॉडी बनवण्यात येत आहे. नंतर याचा फायदा काय तर ते नॅशनल जे रोड लर्निंग आहे आपण ज्याला म्हणतो, फक्त पाठांतर जे आता आपल्या शाळांमध्ये शिकवलं जातं किंवा त्यात मुलांचा व्यवस्थित विकास होत नाही, सर्वांगीण विकास होत नाही, तर त्या गोष्टी करण्यासाठी ही बॉडी येईल. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, त्यांच्या अंतर्गत जसं म्हणता येईल आपल्याला सर्वांगीण विकास मुलांचा व्हावा या गोष्टीवर जो भर दिला जात आहे, त्या अँगलने आता ही बॉडी काम करेल. नंतर हे आहे, तर यामध्ये जे आहे आपल्याला दिसतंय की पंजाबचे जे सिंगर होता त्याला मारलं गेलं आहे आणि त्याचे काही ज्याला म्हणता येईल आरोपी आहे, मर्डरर जे आहे ते अझरबैजान नावाच्या देशात पकडलेलं आहे. तर इंटरनॅशनल रिलेशन्स ऑफ द ऑर्गनाइज्ड क्राईम, आणि ऑर्गनाइज्ड क्राईम हा कसा सोसायटीसाठी धोका आहे, आणि आजच्या जगात जी फास्ट मोबिलिटी अवेलेबल आहे, लगेच तुम्ही कुठून कुठेही जाऊ शकता, त्या गोष्टींचा फायदा गुन्हेगार कसे घेतात, इंटरनल सिक्युरिटीसाठी थोडस हे बोलू शकतो आपण. नंतर हे जी न्यूज आहे GS2 साठी फार महत्वाची आहे की कसं पंजाबमध्ये किंवा ओव्हरऑल भारतात सरपंच पती जे असतात, सरपंच प्रॉक्सी जे असतात, 33% आरक्षण आहे फिमेलला, फिमेलसाठी लोकल पंचायती राज बॉडीज मध्ये. तर हे 33% आरक्षण याचा वापर जो आहे ज्याला म्हणता येईल सरपंचपती नावाचा एक नवीन फिनॉमिना तयार झालेला आहे, म्हणजे स्त्रिया ह्या निवडून येतात परंतु त्यांचं सगळं जे काम आहे ते त्यांचे पतीच बघतात. तर ही जे म्हणतात हे आपल्या गावोगाव सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं आणि पंचायतीच्या तिन्ही लेवलवर आपल्याला हे बघायला मिळतं. तर हे थांबवण्यासाठी पंचायती सिस्टीमची जी ज्याला म्हणता येईल वुमन एम्पॉवरमेंट मध्ये जे योगदान आहे ते या फिनॉमिनामुळे कमी होत आहे आणि पंचायती राज सिस्टीमचा हा एक प्रॉब्लेम समजला जातो. तर आता पंजाबने हे बंद करण्यासाठी काय केलंय, तर त्यांनी त्यांचे जे मेल किन असतील, म्हणजे नवरा असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, या सगळ्यांना ऑफिशियल मीटिंग मध्ये येण्यापासून बंदी घातलेली आहे. तर हे सगळं तुम्ही GS2 मध्ये वापरू शकता आणि GS2 मध्ये जेव्हा तुम्हाला पंचायती राजचे प्रॉब्लेम असो किंवा सरपंचपतीचा फिनॉमिना कसा कमी करावा असं असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी ही न्यूज तुम्ही वापरू शकता. काल आपण बघितलं की याच्या अंतर्गत लंपी स्किन डिसीज जो आहे महाराष्ट्रामध्ये पण आता सापडलेला आहे आणि ॲनिमल हजबंडरी आपलं जे पशुधन डिपार्टमेंट असेल त्यांचं पशुपालन विभाग आहे महाराष्ट्र सरकारचा, तो आता हाय अलर्टवर गेलेला आहे कारण की लंपी स्किन डिसीज हा महाराष्ट्रामध्ये सापडलेला आहे. नंतर काल आपण बघितलं की पॉस्कोची न्यूज होती की NCRB चा डाटा होता, तर जे लोक जे म्हणतात ऑथॉरिटीच्या पोझिशनमध्ये आहेत त्यांनीच जर का पॉस्कोच्या ज्याला म्हणता येईल विद्यार्थ्यांचं किंवा मायनर्स ज्याला म्हणता येईल चिल्ड्रनचा अब्यूज जर का केला तर ते कशा प्रकारे एक समाजात वाईट प्रथा आहे असं प्रकारे आपण म्हणू शकतो. कालचा जो पॉक्सोचा डाटा होता
तो या घटनांमुळेच असा वाढत आहे. नंतर हे हे पेज आहे आपल्या एडिटोरियल्सचं. यामध्ये फारसं काही नाही की अदानी कसे वाढले किंवा टाटा मॉडेल काय होतं वेगवेगळे, त्याबद्दल आपल्याला काही एक्झाम लिमिटेडसाठी कामाचं नाही. हे आर्टिकल आहे स्पोर्ट्स बद्दल, मेरी कॉमचं, की कशा पद्धतीनं स्पोर्ट्समध्ये जर का तुम्हाला टॉपला पोचायचं असेल तर कसे कष्ट करावं लागतात, किंवा दुसऱ्याही प्रोफेशनमध्ये जर का तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कष्ट हे ज्याला म्हणता येईल नेसेसरी आहेत, आणि त्याशिवाय डिसिप्लिन कष्ट या गोष्टींशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर एसेमध्ये वापरण्यासाठी हे आर्टिकल थोडंसं तुम्ही यूज करू शकता. सुपरटेक जे पाडलं गेलंय त्याबद्दल चालू आहे, हे आर्टिकल्स येत आहेत. या आर्टिकलमध्ये त्यांचं म्हणणं आहे की एकदाच एक सुपरटेकचे टावर पाडले एकच गोष्टीचा, ज्याला म्हणता येईल आता निलंबन झालंय. याचा अर्थ हा नाही की जे देशभरात चालू आहे बिल्डर ऑफिसर्स यांचा साटालोट आहे, बिल्डर ऑफिसर्स आणि पॉलिटिशियन्स, त्याद्वारे जे इलिगल कन्स्ट्रक्शन उभे राहतात, त्याद्वारे जो पब्लिक लाईफला ज्याला म्हणता येईल त्रास होतो, वाहतुकीला त्रास होतो, या सगळं अर्बनायझेशन जे आहे ते विद्रूप होतं, तर या शहरीकरणचे तोटे ज्याला म्हणता येईल, तर या सगळ्यांसाठी जे आहे नोएडा सारखे या सुपरटेक सारखी आपण स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला हवी असं लेखकाचं म्हणणं आहे. पेगासस बद्दल न्यूज आहे, पेगासस तर जुना न्यूज आहे. नंतर एक्सप्लेनचं पेज आहे, इथे आपल्यासाठी कामाच्या गोष्टी आहेत. तर हा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे जिथे रशिया आणि युक्रेन भांडत आहे, हा झापोरिझिया हा नावाचा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, हा जवळपास युक्रेनचे 30-40% जी आहे एनर्जी, त्यांची इलेक्ट्रिसिटी डिमांड जी आहे ती पूर्ण करत असतो. जर का तिथेच हल्ला सुरू झाला तर म्हणजे रशियाला हा जो भाग आहे युक्रेनचा, जो की रशियाला लागून आहे, क्रिमियन लागून आहे, तो रशियाला आपल्याकडे घ्यायचा आहे. तर या भागात जे आहेत भांडणं सुरू आहेत. तर हा झापोरिझिया हा जो प्लांट आहे तिथे सुद्धा भांडणं सुरू आहेत, आणि तिथे ज्याला म्हणता येईल बॉम्बिंग शेलिंग झाली. तर आपण काल पण बघितलं की तिथलं जे आहे न्यूक्लिअर रिएक्टर जर का अनस्टेबल झालं, तिथला विस्फोट झाला, किंवा तिथलं किरणोत्सर्ग करणारं पाणी असेल, इतर वेस्ट मटेरियल असेल, ते जर का बाहेर लीक झालं तर किती मोठी कॅटास्ट्रॉफी ही होऊ शकते. तर यामध्ये ही गोष्ट डेंजरस का आहे, कारण की रिएक्टर्स जे असतात ते चांगले बनलेले असतात, खूप स्टर्डीली बनलेले असतात, भूकंपाने सुद्धा ते पडत नाही, त्यांना डॅमेज होत नाही, किंवा ज्याला म्हणता येईल मिसाईल अटॅक वगैरे विस्फोटांना सुद्धा ते सहन करू शकतात. परंतु जे म्हणतात वॉटर स्टोरेज आहेत किंवा वेस्ट स्टोरेज आहे, रेडिओ ॲक्टिव्ह वॉटर जे आहे ज्यामधून किरणोत्सर्ग होणारे वेस्ट मटेरियल आहे, ते एवढं चांगल्या पद्धतीने इतकं भारी बनवलेलं नसतं, कारण की तशी गरज जनरली भासत नाही. आणि मग तिथे जर का डॅमेज झालं बॉम्बिंगमुळं, विस्फोटांमुळं, आणि ते पाणी जर का पसरलं समुद्रामध्ये, नद्यांमध्ये, जवळपासच्या भागामध्ये, तर खूप मोठा डॅमेज होऊ शकतो. अजून एक चिंतेची गोष्ट अशी आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रिसिटी. रिएक्टर जे आहेत ते स्वतः थंड होत नाही, रिएक्टर जे थंड करण्यासाठी त्यांना खूप जास्त प्रयत्न करावे लागत असतात, आपल्याला एक एलॅबोरेट खूप मोठी सिस्टीम बनवलेली असते. तर ती सिस्टीम रन होण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज असते. जरी रिएक्टर बंद झालं तरी त्याला थंड करावं लागेल, कधी म्हणजे इतकं गरम असतं ते रिएक्टर की थंड व्हायला त्याला काही दिवस जातात, आपली सगळी सिस्टीम चालू असून सुद्धा. मग जर का बॅकअप जनरेटर्स वगैरे डॅमेज झाले, किंवा तिथल्या सप्लाय चेन जर का ज्याला म्हणता येईल डॅमेज झाल्या, तर तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे थंडच होणार नाही, आणि थंड जर का झाला नाही तर मग त्याचा मेल्टडाऊन होईल. आणि जसं आपण जर का तुम्ही चेर्नोबिल नावाची ती सिरीज बघितली असेल तर त्यामध्ये हे सगळं दाखवलं गेलं आहे. फुकुशिमामध्ये पण असंच झालं होतं, तिथं न्यूक्लिअर रिॲक्टर ते स्वतः बंद झालं, कारण की भूकंप मोठा होता. त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मॉडर्न न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या सिस्टीम बनवल्या जातात की त्यांना जर का मोठा नॅचरल डिझास्टर डिटेक्ट झाला, तिथे तिथलेल्या इक्विपमेंटमध्ये जर का भूकंप खूप मोठ्या प्रमाणाचा डिटेक्ट झाला तर ते स्वतः ऑटोमॅटिकली बंद होतात. पण बंद झाल्यावर त्यांना थंड करण्यासाठी तुम्हाला एक्स्टर्नल इलेक्ट्रिक सप्लाय आणि तुमची कुलिंग सिस्टीम ही चालू पाहिजेत. मग ती फुकुशिमाची जी आहे पाऊस, स्टॉर्म, भूकंप, डॅमेज या सगळ्यामुळं ती बॅकअप सिस्टीम बंद पडली आणि तो ऍक्सिडेंट झाला.
नंतर ह्युमन एरर होऊ शकते किंवा एखादा जो असेल रोग एलिमेंट असू शकतो, एखादा माणूस असू शकतो ज्याला न्यूक्लिअर रिएक्टर किंवा त्याला डॅमेज करायची इच्छा असू शकते. तर या गोष्टींमुळे जे आहे तिथे न्यूक्लिअर डिझास्टर घडू शकतं. तर रशिया युक्रेन दोघांनी काळजी घ्यायला पाहिजेत, युनायटेड नेशन्स सुद्धा आहे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजेत, आणि इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे त्यांनी सुद्धा इथे लक्ष देऊन असला काही ऍक्सिडेंट होण्यापासून प्रिव्हेंट केलं पाहिजेत. इथे आहे मेथ ते जे ड्रग आहे त्याद्वारे कसं हार्ट अटॅक येतो, ते सिम्पथॅटिक ड्रग असतं आणि त्याने हार्ट अटॅक येतो. तर हे काही आपल्याला असं सरळ सरळ एक्झामसाठी कामाचं नाही. बेंगलोरची न्यूज आहे वर्क बोर्डला लँड दिली आहे, ती सरकारचं म्हणजे ते लीगल बॅटल आहे, लँडवरचा इश्यू, त्यामुळे आपल्या काही फारसं कामाचं नाही. इथे सुद्धा सगळ्या पॉलिटिकल न्यूज आहेत. आता आपल्या कामाची म्हणाल तर इथे एक न्यूज आहे की EWS कोटाचं एक कॉन्स्टिट्यूशनल बोर्ड बनवलं जाणार आहे आणि आंध्राचं मुस्लिमांना आंध्रामध्ये मुस्लिमांना दिलेलं आरक्षण आणि EWS कोटा या दोघांचा ते अभ्यास करणार आहे. दुसरी न्यूज आहे जयशंकर जी म्हटलेले आहेत की इंडिया चायना रिलेशन्स जे आहेत ते बॉर्डरवर चायनाचे ऍक्शन्स कसे आहेत किंवा बॉर्डरवर चायना कशा प्रकारे वागतो या गोष्टींवर अवलंबून राहील. आणि 2020 पासून तेच बोलत आहेत जयशंकर आणि चायनाचे ऍक्शन्स तर काही बदललेले नाही आहेत. चायना म्हणतात तुम्ही बॉर्डर रिलेशन्सला अप्रोप्रिएट प्लेसला ठेवा आणि बाकीचे टाईज पुढे जाऊ द्या. म्हणजे बॉर्डरवर आम्ही जे करतो, आम्ही जी तुमची टेरिटरी घेतोय किंवा तुम्हाला पेट्रोलिंग पॉईंट आहे तिथपर्यंत येऊ देत नाही किंवा तुम्ही जी बाउंड्री समजता म्हणजे भारत त्यांना आम्ही तिथपर्यंत ऍक्सेस देणार नाही, परंतु बाकीचे रिलेशन्स जे आहेत ते नॉर्मल चालू द्या. आणि भारत याला कॉन्स्टंटली विरोध करत आहे. नंतर इथे डाटा प्रोटेक्शन बद्दलची न्यूज आहे की पब्लिक एजन्सीज ज्या आहेत, गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात डाटा गोळा करत आहेत. जसं काही दिवसाआधी जे कस्टम्स डिपार्टमेंट म्हटलं की ज्या एअरलाइन्स आहेत त्यांनी आपल्या सगळ्या कस्टमरचा PNR नंबर शेअर करावा, जे की फ्रिक्वेंट फ्लायर आहेत बाहेर. त्यांचं म्हणणं आहे की ते स्मगलिंग वगैरे प्रिव्हेंट करण्यासाठी आहे, पण प्रायव्हसीसाठी कोणताही लॉ नसल्यामुळं जे बिल होतं ते काढून टाकल्यामुळं आपण बघू शकतो की कशा प्रकारे अशा ज्याला म्हणता येईल डाटा कलेक्शनसाठी कोणतेही नियम नाहीत आणि एक अनिर्बंध ज्याला म्हणता येईल असा डाटाचं गोळा करणं चालू आहे. काल मार्केट्स पडले होते, परवा नंतर पुन्हा आता बाउन्स झाले कारण की इंडियन इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे अशी डाटा आलेला आहे. आपले जे इकॉनॉमिस्ट आहे विवेक देबरॉय त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला 8-8.5% दरवर्षी ग्रोथ रेट असायला हवा, तर 2047 पर्यंत जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपण हायर इन्कम कंट्री असू. हायर इन्कम म्हणजे काय, आजच्यानुसार $10,000 पर पर्सन पर इयर. सध्या आपण $2,000 आहोत. नंतर इंटरनॅशनल न्यूज आहेत, यामध्ये पुन्हा पाकिस्तान जे आहे, युनायटेड नेशन जे आहे, त्यांनी म्हटलं की 160 मिलियन आम्हाला फ्लडसाठी द्यावी मदत म्हणून, पुरासाठी, पूरग्रस्तांसाठी. अमेरिका म्हणते आम्ही मदत देऊ. तर आता ज्याला माहिती आहे की आपलं हे आता कंटिन्युईंग इश्यू आहे आणि याचा आता डेली आपल्याला काही फारसा काम नाही. इंडियाच्या आयना हे श्रीलंकेहून जेव्हा भांडणं थोडंसं जे वार ऑफ वर्ड्स झालं आपण बघितलं, त्यांचा अम्बॅसिडर काय म्हटला, आपला अम्बॅसिडर काय म्हटला, तर आता त्यांचं जे प्रेसिडेंट बनवलेले रणिल विक्रमसिंघे त्यांचं म्हणणं आहे की श्रीलंकन पार्टींनी एकत्र यावं, देशाला पुढे नेण्यासाठी मदत करावी, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी, नाहीतर आपण ग्रेट पॉवर रायव्हलरीमध्ये आपल्याला ज्याला म्हणता येईल आपल्याला एक प्यादं म्हणून वापरण्यात येऊ शकतं. इराकमध्ये जो आहे हे चालू आहे काय म्हणता येईल त्याला पॉलिटिकल अनरेस्ट, त्याबद्दल आपल्याला एक न्यूज जर का तुमचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असेल तर बघू शकता किंवा इंटरेस्ट असेल तर बघू शकतात. डायरेक्टली खूप काही असं ते कामाचं नाही. हे जे आहे तर आफ्रिका ब्राझीलची जे ट्राईब आहे त्याबद्दलची न्यूज आहे, खूप जास्त काही हे GS साठी आपल्या कामाचं नाही. तर हा होता आजचा
इंडियन एक्सप्रेस. आता आपण बघू आजचा द हिंदू. तर पहिली न्यूज आहे की झारखंड एमएलएस फ्लाय टू रायपूर, पॉलिटिकल न्यूज आहे, आपल्याला याचं काही काम नाही. ही न्यूज पुन्हा रिपीट आहे ईदगाह मैदानाची, त्याची सुद्धा आपल्याला काही गरज नाही. एडब्ल्यूएस कोटा ज्याला आहे तर ते सुप्रीम कोर्ट त्याला बघणार आहे, हे पण सुद्धा आपण बघितलं. सुप्रीम कोर्ट जे आहे, पर्सनल लॉ जो आहे ज्याला म्हणता येईल, कॉमन सिव्हिल कोड आणण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्याबद्दल ही एक डेव्हलपमेंट म्हणता येईल. याचं जेव्हा काही सुप्रीम कोर्टचं कमेंट येईल किंवा काही निर्णय येईल तेव्हा ते आपण बघू. तर ही एक न्यूज आहे की तेलंगणामध्ये इन्फ्लेशन, महागाई ही सगळ्यात जास्त आहे. तर इकॉनॉमीमध्ये प्रिलिम्समध्ये एक प्रश्न आला होता 2021 की वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्फ्लेशन किंवा महागाई वेगवेगळी का असते. कारण की वस्तूंची अवेलेबिलिटी प्रत्येक गोष्टीकडे किंवा उत्पादन हे सगळ्या राज्यांमध्ये सारखं नसणार, ट्रान्सपोर्ट कॉस्ट पासून इतर गोष्टी लागणार, आणि त्यामुळे जे आहे महागाई विविध राज्यात वेगवेगळी राहणार. दिल्ली पोलीस आहे यांनी फॉरेन्सिक प्रोब तो आहे कंपल्सरी केलेला आहे, न्यायवैद्यक शास्त्राचा वापर त्यांनी करावा असं म्हटलंय, आणि जेणेकरून कन्व्हिक्शन रेट जो आहे तो वाढवता येईल. इथे पॉलिटिकल न्यूज आहेत सगळ्या. नंतर इथे सुद्धा आपल्या कामाचं म्हणता येईल असं फारस नाही. ही न्यूज आपल्या थोडीशी कामाची आहे. बंगलोर मध्ये खूप जास्त पाऊस पडला, कमी अतिवृष्टी झाली, मग तिथलं जे आहे का तळ ओव्हरफ्लो झालंय, लेक ओव्हरफ्लो झाला आणि रिंग रोड जो आहे तो फ्लड झाला. तर ही न्यूज आपल्या कामाची अशी आहे की आपण डेली बघतोय काल पाकिस्तानचे फ्लड आहेत किंवा इंडियामध्ये आहेत, आणि हे क्लायमेट चेंज, सडन हेवी रेनफॉल ज्याला म्हणता येईल, अचानक अतिवृष्टी होणे कमी वेळात, या सगळ्या गोष्टींचे हे परिणाम आहेत. मग हे GS1 मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अर्बनायझेशन, अर्बन फ्लडिंग हा खूपच रिपीटेडली विचारला जाणारा प्रश्न आहे की आपल्या शहरांमध्ये पूर का येतात किंवा आपल्या शहरांमध्ये काय चुका आहेत आपल्या बांधणीमध्ये किंवा काँक्रिटायझेशनमध्ये या सगळ्या. तर GS1 मध्ये हा खूपच रिपिटेटिव्ह थीम आहे, अर्बनायझेशन, अर्बन फ्लडिंग. जे यामध्ये आहे की आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये काही स्त्रिया ज्या आहे फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रियेनंतर त्यांची डेथ झाली आहे. तर यामध्ये टार्गेट किंवा आपली पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तिथल्या सॅनिटरी प्रॅक्टिसेस किंवा तिथल्या मिळणाऱ्या सर्व गोष्टी, आपला हेल्थ एक्सपेंडिचर का वाढवावा इंडियाने किंवा आपल्या स्टेट्सनी. तर हे अशी जी उदाहरणं आहेत की छोट्या मोठ्या सर्जरीमध्ये किंवा छोट्या मोठ्या प्रोसिजरमध्ये सुद्धा आपल्या लोकांना जीव गमवावा लागतो, कारण की आपलं हेल्थ एक्सपेंडिचर जे आहे ते कमी आहे. इथे सॅम पित्रोदा यांचा आर्टिकल आहे की पंतप्रधानांनी जे 5 प्लेस दिले आहे त्यामध्ये आपण काय करायला हवं पर्सनली. तर पर्सनली त्यांचं म्हणणं आहे की हे एसे लिहिण्यासाठी जे आहे तुम्हाला कामाचं येऊ शकतं. यातलं जे मटेरियल आहे की मी देशासाठी, समाजासाठी दर आठवड्याला एखादा दिवस किंवा महिन्याला 1-2 दिवस काहीतरी करील, त्यांच्या ज्या 5 प्लेजेस आहेत त्याबद्दल त्यांनी म्हटलंय की सगळ्या ज्या जसं की त्यांच्या पब्लिक सर्व्हिसचा विचार करा म्हणतात, नंतर जे कॉमन टॉपिक आहे त्याबद्दलही खूप चांगली डिबेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एसे साठी ही लँग्वेज किंवा कशा प्रकारे लिहित असतात यासाठी तुम्ही हे बघू शकता. हे पुन्हा पेगेससचं आहे, यामध्ये फारसं काही नाही. फ्लड्स आणि फोज, इंडिया पाकिस्तान त्यांचे भांडणं, नंतर आता नॅचरल डिझास्टरमध्ये आपण मदत करावी, असं थोडंसं जनरल गोष्टी आहेत. द एज ऑफ हायपरलॅप्स कन्झ्युमरिझम, यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आता जो आहे कन्झ्युमरिझम खूप जास्त वाढलेला आहे आणि मॉडर्न इकॉनॉमी जी आहे, GDP जे आहे ते कन्झम्पशनवरच चालतात. मोर अँड मोर गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही कन्झम करा
आणि त्या कन्झम्पशनमधून इकॉनॉमीला चालना मिळेल. पण याचा एन्व्हायरमेंटवर, इकॉलॉजीवर, ओव्हरऑल सस्टेनेबिलिटीवर काय फरक पडतो हा आपण फारसा विचार करत नाही. GS3, GS1 सगळीकडे किंवा इव्हन SA सगळीकडे तुम्ही जी आहे ज्याला म्हणता येईल सायक्लिकल इकॉनॉमी किंवा रिड्यूस रियूज ही पॉलिसी, या सगळ्या गोष्टींमध्ये मॉडर्न डे कन्झ्युमरिझम जो आहे तो कसा हार्म करत आहे आणि आपण कसं रिसायकल ज्याला म्हणता येईल सायक्लिकल इकॉनॉमी करायला हवी, गोष्टींचा वापर कमी करावा जेणेकरून जे आहे निसर्गावर बर्डन कमी पडेल असं ओव्हरऑल हे आर्टिकल म्हणतं. नंतर इथे जो त्यांनी फोटो दिलाय त्या फोटोमध्ये एक म्हणजे झोमॅटोचा डिलिव्हरी, स्विगीचा डिलिव्हरी बॉय सायकलवर पावसात, तर तुमच्या ऍक्शन्सचे परिणाम काय आहेत किंवा हायपर कन्झ्युमरिझम जो आहे ती जे आपल्या कन्झ्युमरिझमच्या ज्या नीड आहेत मिडल क्लासच्या त्या पूर्ण करण्यामध्ये लोअर क्लास किंवा आता आपले अजूनही फारसे रेग्युलेशन नाहीत ई कॉमर्सच्या किंवा वर्कफोर्सच्या बाबतीमध्ये, तर त्या बाबतीत मग आपल्या कन्झ्युमरिझमचे काय परिणाम होतात असं थोडंसं हे आर्टिकल आहे. मेनी वेज ऑफ हेल्पिंग श्रीलंका, त्यांचं म्हणणं आहे इंडियाने अजून एंगेज करावं, इंडियाने अजून जास्त मदत करावी श्रीलंकेची, कारण की जर का नाही गेलं तर मग चायना येईल किंवा इतरही गोष्टी होऊ शकतील किंवा अनस्टेबल श्रीलंका हा भारताच्या फायद्याचा नाही आहे. हे पेज आपल्यासाठी कामाचं आहे, टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट द ऑनगोईंग पॉलिटिकल क्रायसिस इन इराक. आता हे आपल्या काही फारसं कामाचं नाही. त्यांचं हे की निवडणुकीनंतर त्यांची गव्हर्नमेंट तयार झालेली नाही मागच्या वर्षीपासून, नंतर ते ज्याला म्हणता येईल थोडेसे त्यांचे भांडणं सुरू आहेत, त्यामुळं आपल्याला म्हणजे तुमचा इंटरेस्ट असेल तर वाचू शकता किंवा एकदा बघितलं तर थोडी माहिती राहते, परंतु GS च्या ज्याला म्हणता येईल कामाने हे फारसं नाही. स्पेशल मॅरेज ऍक्ट बद्दल हे आहे, याची जर का काही सुप्रीम कोर्टची रुलिंग येईल तेव्हा आपण बघू, पण सुप्रीम कोर्टने जे आहे त्याच्यावरची ज्याला म्हणता येईल पिटिशन कॅन्सल केलेली आहे. तर हे जे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे ते जर का तुमचे डिफरंट फेथ इंटरकास्ट आणि इंटरफेथ मॅरेज आहे त्यांच्या त्याला ज्याला म्हणता येईल लिगल बॅकिंगसाठी हे बिल आहे, हा लॉ आहे इंटरफेथ मॅरेज ऍक्ट, एवढं माहीत असलं तरी सफिशियंट आहे. कलकत्ता या आर्ट अँड कल्चरसाठी थोडंसं तुम्ही वाचू शकता पण फारसं यातून काही कामाचं नाही. या पेजवर बघा थोडीशी हे न्यूज आहे, ऑस्ट्रेलियाचं जे आहेत सॉरी जर्मनचे जे आहेत एनव्हॉय जे आहेत म्हणजे अँबेसिडर असतील ते बोलत आहेत की बा रशिया चायना जो अरुणाचलवर त्यांचा हे सांगतोय दावा सांगतोय तो डेंजरस आहे. फक्त यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ते काय करतायत, ड्रॉज पॅरल बिटवीन रशियाचं अग्रेशन अँड चायनाज इन्फ्रिंचमेंट. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, सुरुवातीपासून जसं युक्रेनचा वार सुरू झाला तेव्हापासून त्यांचं युरोप किंवा अमेरिका सगळ्यांचंच म्हणणं काय होतं किंवा तिथल्या पॉलिटिकल आउटलेट्स किंवा मीडिया आउटलेट्स कॉमन पॉप्युलर्स जे आहेत त्यांचं म्हणणं होतं इंडिया रशियाचा विरोध का करत नाहीये किंवा युक्रेनला हत्यारं किंवा इतर मदत का करत नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं उद्या जर का चायनाने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल, याबद्दल एस जयशंकर यांची रिप्लाय सुद्धा खूप फेमस झाले. तर इथे बघा ते चायनाचं अग्रेशन आता रिसेंटली अरुणाचल रिलेटेड जर कोणती गोष्ट सुरू नाही झालेली आहे, लडाखमध्ये चालू आहेत पण अरुणाचल रिलेटेड रिसेंट मागच्या काही दिवसांमध्ये नवीन असं काही आलेलं नाही आहे. परंतु तिथलं नाव घेऊन नंतर त्याला चायनाशी चायना आणि युक्रेनचं मॅटर एकत्र करून म्हणजे ज्याला म्हणता येईल एक पब्लिक ओपिनियन असेल किंवा त्यांचं म्हणणं जे आहे पुन्हा पुन्हा पटवून देणं आपल्याला असं हे थोडंसं यामधून दिसतं. नंतर हे आपल्या कामाचं असं नाही आहे, वेस्ट UP महाराष्ट्र सगळीकडे जे आहे लंपी स्किन डिसीज पसरत आहे, हा आपल्या ज्याला बहुतेक आपल्या पशुधनासाठी खूपच ज्याला म्हणता येईल निगेटिव्ह किंवा त्रासदायक अशी ही गोष्ट आता ठरू शकते. आणि मिल्क प्रोडक्शन पासून सगळ्या मिल्क मीट प्रोडक्शन सगळ्या गोष्टींमध्ये आता पुढील काही वर्ष आपल्याला अडचण जाईल. पाश्चराइज बॉइल मिल्क हे सेफ आहे नाही रॉ प्रॉडक्ट यूज करू नये असं ऍडवायझरी देण्यात आली आहे, कारण की लंपी स्किन डिसीज ग्रस्त जर का गाय असेल जास्त सिमटम्स नसतील दुधात जर का ते व्हायरस असतील तर पाश्चराइज किंवा बॉईल करायला हवं मिल्क आणि कच्चं दूध जे आहे त्याचा प्रयोग आपण करायला नको. नंतर ही श्रीलंकेबद्दलची न्यूज आहे, तेथील ज्याला म्हणता येईल
ह्या आधी तिथल्या फॉर्मर प्रेसिडेंट आहेत त्यांची मुलाखत आहे आणि त्यांचं म्हणणं, तर हे काइंड ऑफ पॉलिटिकल न्यूज आहे, ते आपल्यासाठी कामाचं नाही. चायना विल कन्व्हेन की रुलिंग पार्टी काँग्रेस ऑन ऑक्टोबर 16. तर चायनाची जी कम्युनिस्ट पार्टी आहे, त्यांचा जो पॉलिट ब्युरो आहे, त्यांची पूर्ण दर 5 वर्षांनी मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये आता जी जिनपिंग यांना तिसरी टर्म देण्यात येईल बहुधा. तर त्यामध्ये मेजर डिसिजन आहे, पॉलिसी डिसिजन आहे, पुढच्या पॉलिसी आहे, अनालिसिस आहे, असं ज्याला म्हणता मोठा इव्हेंट आहे चायनाच्या दृष्टीने. त्यात काय निर्णय घेतले जातात याचे परिणाम जगावर सुद्धा पडतात, म्हणून हे आपल्यासाठी सुद्धा थोडंसं कामाचं आहे. परंतु पूर्ण न्यूज नाही. आता त्यातून पुन्हा जर का जी जिनपिंगच प्रेसिडेंट बनणार आहे, त्यांची पॉवरवरची ग्रीप अजून बळकट होईल असं दिसतंय. सोलोमन आयलंड्स हे जे आहेत, हे ऑस्ट्रेलियाच्या जवळ आहे, मलेशियाच्या त्या साईडला, इंडोनेशियाच्या त्या साईडला आणि ऑस्ट्रेलियाच्या वरती हे छोटे आयलंड्स आहेत. तर इथे मागे चायनासोबत त्यांनी एक पॅक्ट केला होता की चायनीज आर्मी नेव्ही तिथे व्हिजिट करू शकेल. तर त्या पॅक्टमुळे जे आहे वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत, USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, यांना ज्या म्हणता येईल जिओपॉलिटिकल ड्रॉबॅक, पुशबॅक झाला होता. कारण की तिथे जर का चायनीज मिलिटरी नेव्ही असेल तर तो स्ट्रॅटेजिक जो एरिया इंडो पॅसिफिकचा, त्या भागामध्ये ऑस्ट्रेलियाच्या जवळ चायनाला एक ज्याला म्हणता येईल स्टेशन मिळेल. तर मग आता ही न्यूज बघा, USA प्रेशराईज केलं असेल, ऑस्ट्रेलियाने प्रेशराईज केलं असेल, तर सध्या त्यांनी सगळ्या फॉरेन नेव्हीजची व्हिजिट थांबवलेली आहे. इकॉनॉमीच्या न्यूज आहे, यामध्ये फारसा आपल्या कामाचं नाही, पण हे मंदीच्या भीतीने ब्रेंट क्रूड म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहे 5%, आणि त्या कमी झाल्या FPI परत आले तर रुपया थोडासा वधारलेला आहे. तर ह्या गोष्टी चालूच राहतात, त्यामुळं थोडस लॉंग टर्मवरच याचं अनालिसिस केलेलं बेटर असतं. तर हे होते आजचे 2 न्यूज पेपर. थँक्यू.